नमस्कार. 24 जून रोजी लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला दिलंच पाहिजे या मागणीसाठी आपण सिडको भवनाला घेराव आंदोलन करायचं ठरवलं. मात्र करोनाचं कारण टाकून पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली. हजारो कार्यकर्त्यांना 10 तारखेच्या आंदोलनाबद्दल कारवाई आणि 24 तारखेच्या आंदोलनाला मनाई नोटीस त्यांना बजावल्या गेल्या. पण तरीही ठाणे, रायगड, मुंबई, पालघर जिल्ह्यातले सर्व भूमिपुत्र, स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त एकवटले आणि भूमिपुत्रांचा एल्गार महाराष्ट्राला, देशाला पाहायला मिळाला. निसर्गानेही आपल्याला कौल दिला. सर्वांच्या मनात पाऊस आणि ऊन याच्याबद्दल शंका होती, पण जणू काही दिवा पाटील साहेब आपल्याला आशीर्वाद म्हणून आपल्यावरती सावली करून होते. दिवांच्या नंतरही त्यांची शिकवण आपल्या रक्तात भिनलेली बघून त्यांना नक्कीच समाधान वाटलेलं असेल. हे आंदोलन कोणाच्याही विरोधात नव्हतं, ते दिवा पाटलांच्या नावासाठी होतं. ज्यांनी आपली अस्मिता जागवली ते आपल्या लोकनेत्यासाठी होतं. सरकारनं बाळासाहेबांचंच नाव देणारा हा हट्ट कायम ठेवला नसता तर हे आंदोलनच आपल्याला करावं लागलं नसतं. पण करोना रोगाच्या पार्श्वभूमीवरती एकत्र जमायला अधिकृतरित्या बंदी असल्यामुळं आणि आंदोलनाला गालबोट लागेल हे कारण दाखवून पोलिसांनी शेवटच्या दिवसापर्यंत आंदोलनकाला जागा उपलब्ध करून दिली नाही. हजारोंच्या संख्येनं आपण येणार आणि त्यातही महिला भगिनींसह येणार म्हटल्यावर आंदोलन तर अभूतपूर्व झालं पाहिजे. पण शासकीय मालमत्तेचं नुकसान न होता, परिसरातल्या नागरिकांना त्रास न होता, कुठलाही अनुचित प्रकार न घडता आंदोलन होणं ही आपली कसोटी होती. पण तुम्हा सर्वांच्या जिद्दीच्या बळावर आणि दिवा पाटील साहेबांच्या पुण्याईनं आपण या परीक्षेत यशस्वी झालो. आंदोलनकाला नेमकं कुठं अडवलं जाणार हे आधी न ठरवलं गेल्यामुळं कदाचित एखाद्या विशाल सभेसारखी सज्जता नाही करता आली, त्यामुळे कदाचित आपल्यापैकी अनेकांची गैरसोय झाली असेल. खरं तर आपल्या कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील वय वर्ष 75, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ पाटील साहेब वय वर्ष 78, माजी खासदार माननीय रामशेठ ठाकूर साहेब वय वर्ष 70 यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, रायगड या जिल्ह्यामधल्या विविध लोकप्रतिनिधी, आगरी, कोळी, कराडी आणि विविध समाजातील विविध संघटनेचं नेतृत्व करणारा सर्व युवा वर्ग यांनी एकच धून 24 जून हे प्रचंड मेहनतीनं यशस्वी करून दाखवलं. कृती समितीनं एकत्र येऊन एका ठिकाणी केलेला हा पहिलाच कार्यक्रम, तोही महाभव्य आणि म्हणून कदाचित कोणाला व्यासपीठावर नसेल येता आलं. कोणी व्यासपीठावर येऊन देखील त्याला आपलं मनोगत व्यक्त करता आलं नसेल. त्यांची आणि ज्यांची ऐनवेळच्या नियोजनामुळं अनेक किलोमीटरची पायपीट झाली असेल अशा सर्वांची कृती समितीच्या व्यक्तीनं दिलगिरी व्यक्त करतो. या आंदोलनाला जनसामान्यांची जी गैरसोय झाली त्याबद्दल देखील कृती समितीच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो. पण आज जनतेसाठी आयुष्य खर्ची केलेल्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला जर आपण न्याय मिळवून देऊ शकलो नाही तर ही आपल्यातल्या माणुसकीची हार ठरेल. त्यामुळे सर्वसामान्य जनता आपल्याला याही पुढे सहकार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जोपर्यंत दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला दिलं जात नाही तोपर्यंत जर हा लढा चालू ठेवायचा तर एकमेकांना सांभाळून आपली संपर्काची नेतृत्वाची कक्षा वाढवून हे आंदोलन अधिकाधिक व्यापक करूया आणि त्या दिशेनं आपण प्रवास करूया. आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.